आजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपाच्या अनुसूचित जमाती सेलचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी नागपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने येत असताना भिरगावजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यात गाडीचे थोडे नुकसान झाले असले तरी कुणालाही दुखापत झालेली नाही. आपण सुखरूप असल्याचे खासदार अशोक नेते यांनी सांगितले. हे गजानना, सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्याकडे गांभीर्याने पाहण्याची व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करत संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत सुपकर यांनी सोयाबीन कापूस एल्गार रथयात्रेला सुरुवात केली. आपल्याला नव्या विचाराला साथ देण्याचे काम करताना नवपर्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले. नागपूर शहरात 22 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर भविष्यात पुन्हा इतका पाऊस आल्यास नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याशिवाय क्षतिग्रस्त नदी नाले पूर आणि रस्त्यासाठी 234.21 कोटी रुपयाच्या आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जन्मदिवस निमित्ताने भाजपमध्ये नागपूरच्या वतीने संपूर्ण मध्य नागपुरात मोफत ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 650 लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि 165 रुग्णांची पूर्व तपासणी करून 62 रुग्णांची ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली होती. यापैकी एक श्रीराम सोनकुसरे यांच्या गुडघ्याचे निःशुल्क यशस्वी ऑपरेशन केले गेले. त्यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली, त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने सीताबर्डी मेन रोडवर खरेदीसाठी नागपूरकरांची प्रचंड गर्दी होती. अशातच दुपारी 2:30 सुमारास मेन रोडवरील संगम पतंग नावाच्या बिल्डिंगमधील गारमेंट व जनरल स्टोअरला अचानक आग लागल्याने आगीचा भडका उडताच खरेदीसाठी आलेल्या नागपूरकरांची पळापळ सुरू झाली. आगीची गंभीरता लक्षात घेता अग्निशामक दलाचे 10 फायर टेंडर तासाभरात पोहोचले आणि अथक परिश्रमाने 5 तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून 1,00,000 रुपयाच्या प्रतिबंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त झाला आहे. एका ठिकाणाहून एका ऑटोतून बंदी असलेल्या तंबाखूची तस्करी सुरू होती. यशोधरा नगर व गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 या दोन्ही कारवाया केल्या. वेगात येणाऱ्या कारने मोटरसायकलला मागून जोरात धडक दिली, त्यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. मनसर तुमसर मार्गावरील आंबाळा वळणावर रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आनंद जगताप असे मृतकाचे नाव आहे. विवाहित प्रियसीचा विनयभंग केल्याने प्रियकर चिडला आणि त्याने विनयभंग करणाऱ्या तरुणावर चाकूने वार केले. हल्ल्यात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून मध्यस्थी करणारा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काटोल पोलीस स्टेशन हद्दीत शनिवारी घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.